नमस्कार, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी गणेश शास्त्री शुक्ल गुरुजी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचे पंचांग आहे 11/1/2022 मंगळवार, पौष मास शुक्ल पक्ष नवमी, अश्विनी नक्षत्र. चला तर सुरू करूया आजच्या 12 राशींचं भविष्य कथन. मेष राशी, जोडीदाराकडून आज तुम्हाला मौल्यवान वस्तू भेटण्याची योग आहे. उदाहरणार्थ म्हणजे मित्र असून दे किंवा आपल्या कामावरील व्यक्ती असून दे, ते सुद्धा काही ना काहीतरी आपल्याला मौल्यवान वस्तू भेट देते. वृषभ राशी, आज कोणाचे तरी टोचून बोलणे आपल्याला खूप मनाला लागेल, त्यामुळे आजचा दिवस खूप त्रासदायक जाईल. तरी सुद्धा आपण त्यांना उलट बोलू नका, शांत राहा, नंतर त्यांना त्यांची चूक लक्षात येईल. मिथुन राशी, एखाद्या खेळामध्ये भाग घेऊन जिंकण्याची उमेद आपल्याला आज असेल आणि नक्कीच तुम्ही एखाद्या खेळामध्ये भाग घ्याल आणि जिंकाल, यश सुद्धा मिळेल. कर्क राशी, व्यापारी वर्गाला आज हिशोबात काहीतरी चुकामुक झाल्यामुळे नुकसान होणार आहे. हिशोब करताना, गणित करताना योग्य विचार करून घेऊन नीट नेटके लक्ष देऊनच तो विचार करा आणि गणित करा, त्यामुळे त्रास होणार नाही आणि तोटाही होणार नाही. सिंहरास, आज कामाच्या ठिकाणी मौल्यवान वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूची चोरी होऊ शकते किंवा आपल्याकडनं ती गहाळ येऊ शकते, त्यामुळे मौल्यवान वस्तू जपा आणि त्याकडे लक्ष द्या. कन्या राशी, भूतकाळातील घडलेल्या काही वाईट प्रसंगाची आठवण येऊन आजचा दिवस जरा नैराश्यजनक जाईल, त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टींना सतत उगाळा देऊ नका, भविष्य काळाकडे लक्ष द्या, नक्की दिवस चांगला. तू राशी, आज सकाळपासूनच नकारात्मक विचार गोष्टींचा विचार करत राहाल, त्यामुळे गोष्टी तशाच घडतील, त्यामुळे सकारात्मक विचार करा, जेणेकरून सर्व काम आपली सुलभ आणि व्यवस्थित होतील. वृश्चिक राशी, आज मौज मजेसाठी आपल्याला घरातून बाहेर पडायचं आहे, घरच्यांना वेळही द्यायचा आहे, त्यामुळे आपला आजचा दिवस खूप आनंदी असेल. धनुराशी, आजचा दिवस धावपळीचा असेल, घरातील जुनी कामं जी आहेत त्याच पूर्ण करण्याचा कल असेल, कामात व्यस्त असेल, त्यामुळे आजचा दिवस कसा गेला हे तुमच्या लक्षात येणार नाही, दिवस शुभ असेल. मकर राशी, आज कोणत्या ना कोणत्या रूपाने आपल्याला धनलाभ होत राहतील, आर्थिक आवक असेल, त्यामुळे दिवस प्रसन्नदायी वाटेल. कुंभ राशी, तुमचा जुना आजार आज तुम्हाला त्रासदायक ठरेल आणि त्या जुन्या आजारामुळे नैराश्य येईल, कामात लक्ष राहणार नाही, पण व्यायाम करा, आरोग्याकडे लक्ष द्या, जेणेकरून आपली पुढील कामं सगळी सुलभ होतील. मीन राशी, आज गुप्त शत्रूपासून धोका आहे, जी लोक आपल्या आजूबाजूला असून गोडगोड बोलतायत त्यांच्याकडे लक्ष द्या, ते गोड बोलून आपला घात करतील, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्या. चला तर पुन्हा भेटूया उद्या ह्याच कार्यक्रमामध्ये, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.